संदीप जी, आपण याचिका दाखल केली आहे 27 गावां संदर्भात, नेमकी आपली काय मागणी आणि न्यायालयाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? शासनाने जी 18 गावे कल्याण डोंबिवली मध्ये नगरपालिकेतून जी काढलेली आहेत त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. डीपीचं 2 तुकडे होण्याची संभावना आहे. जो काही विकास चालू आहे त्याला विकास थांबून जाईल. बऱ्याच गोष्टीला प्रॉब्लेम येऊ शकतो. कोविडच्या अवस्थेमध्ये कुठेही सुख सुविधा हॉस्पिटल नाही, काहीच नाही, प्रशासकीय इमारत नाहीये, तर अशा याच्यामध्ये भरपूर अडचणी येऊ शकतात. या उद्देशाने मी उच्च न्यायालयात गेलो की ही 18 गावे पुन्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतच राहावी. या उद्देशाने मी उच्च न्यायालयात गेलेलो आहे. शासनाने 24 जूनला 2 अधिसूचना काढल्या, त्याच्या विरुद्ध मी उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला. त्या शासनाच्या म्हणण्याप्रमाणे 18 गावे ही स्वतंत्र काढून जी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करायची आहे आणि तिला मी उच्च न्यायालयात आव्हान केलेलं आहे. आणि त्या संदर्भात आमच्या सुनावणी होऊन 27 जुलैला शासनाने तसेच सर्व रेस्पॉन्डंटनी एफिडेविट इन रिप्लाय फाईल करता असं ऑर्डर झालेली होती, परंतु त्यांनी ते रिप्लाय फाईल नाही केला. त्यानंतर पुन्हा 25 ऑगस्टला तशीच आदेश उच्च न्यायालयाने त्यांना केला. त्यांनी 3 तारीखपर्यंत दाखल करायचा होता. 3 तारखेलाही त्यांनी वेळ काढून घेतला आणि त्याच्यानंतर ती त्यांनी 2 दिवसात दाखल करतो म्हणून सांगितलं. आता 10 सप्टेंबरला तारीख लागलेली आहे आणि त्यांनी एफिडेविट आता आम्हाला फाईल केलेला आहे, त्याची कॉपीही आम्हाला मिळालेली आहे. आणि त्यांच्या एफिडेविटच्या सगळ्या गोष्टी पाहता आम्हाला आमच्या केसमध्ये आता पूर्ण विश्वास आहे की आम्ही ही केस निश्चितच निकालात निघेल असं आम्हाला वाटतं.